मिरजेतील अपेक्स केअर कोविड हॉस्पिटलवर महापालिका आरोग्य विभागाच्या पथकाने छापा टाकून कागदपत्रे ताब्यात घेतली. महापालिकेच्या प्रतिबंधानंतरही या रुग्णालयामध्ये नवीन रुग्ण दाखल करून घेण्यात येत असल्याचे निष्पन्न झाले. मिरजेतील अपेक्स कोविड रुग्णालयात उपचाराबाबत तक्रारींमुळे महापालिका आयुक्तांनी नवीन रुग्ण दाखल करून घेण्यास प्रतिबंध करून रुग्णालय बंद करण्याचे आदेश 15 दिवसांपूर्वी दिले आहेत. मात्र रुग्णालय सुरूच असल्याने व रुग्णालयातील वैद्यकीय कचरा उघड्यावर टाकण्यात येत असल्याच्या तक्रारीमुळे महापालिका आरोग्य अधिकारी डॉक्टर सुनील आंबोळे यांनी शुक्रवारी रात्री रुग्णालयावर छापा टाकून तपासणी केली. यावेळी रुग्णालयामध्ये 5 रुग्ण उपचार घेत असल्याचे व रुग्णालय बंद करण्याच्या आदेशानंतरही नवीन रुग्ण दाखल करून घेतल्याचे निदर्शनास आले. याबाबत रुग्णालयातील कागदपत्रे ताब्यात घेण्यात आली असून येथील रुग्णांना अन्य रुग्णालयात हलवून अपेक्स केअर बंद करण्यात येणार असल्याची महापालिका आरोग्य अधिकारी डॉक्टर सुनील आंबोळे यांनी सांगितले आहे. हॉस्पिटल त्या हॉस्पिटलबद्दल बऱ्याच तक्रारी नागरिकांच्या पण होत्या. परत कलेक्टर ऑफिसकडून पण ह्या लेखा सादर केले नसल्याबद्दल ज्या तक्रारी आलेल्या होत्या, जे काय 4-5 पेशंट होते त्यांच्या तक्रारी आल्या होत्या. त्या सर्व 4-5 पेशंटचे कागदपत्र जप्त केलेले आहेत. तसे आनुषंगिक ज्या कागदपत्रे जप्त केलेले आहेत त्याचे पण पंचनामा केलेला आहे. ती कागदपत्र जप्त करून या ज्या काही त्रुटी सापडतील त्यानुसार पुढील कारवाई यांच्यावरती करण्यात येईल. नोटीस दिलेली होती 7 तारखेनंतर कोणताही पेशंट ॲडमिट करायचा नाही, तरी पण 7 संध्याकाळी पण त्यांनी ॲडमिट केलेले दिसतात. आणि तसे 10 तारखेला पण एक पेशंट ॲडमिट केलेला आहे. सध्या ते पेशंट इथं उपचार घेत आहे.